नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया। अभिनेता सलमान खानला धमकी आल्याच्या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी विशेष टीम तयार केलेल्या आहेत। विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेचा आढावा सुद्धा घेतलेला आहे। सलमान खान याच्या सुरक्षिततेत वाढ सुद्धा केली जाणार असल्याचं समजतंय। सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। सलमान खानचं निवासस्थान असलेल्या गॅलेक्सीमध्ये पोलिसांची टीम दाखल झालेली आहे। क्राईम ब्रांचचं पथक दाखल झालेलं आहे। विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे। सोबतच सलमान खानच्या सुरक्षिततेत वाढ केली जाणार असल्याचं सुद्धा आता समोर येताना दिसतंय। सलमान खानच्या वडिलांना सुद्धा धमकीचं पत्र मिळालेलं होतं। मुंबई पोलिसांनी या अनुषंगानं आता विशेष टीम तयार केलेली आहे। अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये आता वाढ केली जाणार आहे। सलमान खानला धमकी आल्याच्या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी विशेष टीम सुद्धा तयार केलेल्या आहेत। गॅलेक्सीमध्ये क्राईम ब्रांचचं पथक दाखल झालेलं होतं। सगळ्या सुरक्षेचा आढावा सुद्धा घेतला गेलेला आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली जाणार असल्याचं आता समोर येत आहे। विश्वास नांगरे पाटील यांनी सुरक्षेचा आढावा सुद्धा घेतलेला आहे। विशाल, काय अपडेट या संदर्भातली? अजिंक्य, आता आपण अभिनेता सलमान खान याच्या बँड्रा येथील निवासस्थानी आहोत। या ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच क्राईम ब्रांचचं जे युनिट आहे ते निघालेलं आहे। क्राईम ब्रांचचे डीसीपी सुद्धा या ठिकाणी आले होते। सलमान खानचे वडील आणि सलमान खानचा जबाब जो आहे तो त्यांच्याकडनं घेण्यात आल्याची माहिती मिळते। मात्र एकंदरीत जर आपण आता पाहायला गेलो त्या ठिकाणी सुरक्षा जी आहे ही वाढवण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने हे धमकीचं पत्र आलेलं आहे या बाबतीत सातत्यानं आता मुंबई पोलिसांची तपासाच्या दृष्टीनं वेगानं चक्र जी आहेत ही फिरलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच दृष्टीनं क्राईम ब्रांचचं जवळपास 1-3 वेळा या ठिकाणी युनिट जे ते येऊन गेलेलं आहे। जवळपास 5-6 अधिकाऱ्यांचं या ठिकाणी युनिट आलं होतं। क्राईम ब्रांचचे डीसीपी सुद्धा या ठिकाणी आले होते। त्यांनी सुद्धा सलमान खानची भेट जी आहे ती घेतलेली आहे। ह्या संपूर्ण तपासाची उकल करण्यासाठी जे ही मुंबई पोलिसांची चक्र आता अधिक वेगाने जी आहेत ही फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं हे धमकीचं पत्र आलेलं आहे कुठेतरी सिरियस मोडवरती हे पत्र जे आहे हे आता मुंबई पोलिसांनी घेतलेलं पाहायला मिळत आहे। कारण का पंजाबमध्ये गायक सिद्धू मोसेवाला याची हत्या झाल्यानंतर सलमान खानला जे आहे ते हे पत्र आलं होतं आणि याच पत्राचा पूर्णपणे शोध घेण्यासाठी हे नेमकं पत्र कोणाकडनं आलं यामध्ये नेमकं कोणाचा समावेश आहे या सगळ्याचा तपास करण्यासाठी जे हे मुंबई पोलीस कसून या सगळ्या गोष्टींचा तपास करताना पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी हे पत्र मिळालं होतं त्या ठिकाणी सुद्धा क्राईम ब्रांचचं एक युनिट जे ते गेलं होतं त्यांनी सुद्धा तपास जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सद्यस्थितीला क्राईम ब्रांचचे डीसीपी जे आहेत हे थोड्या वेळापूर्वीच सलमान खान यांचं जे घर आहे गॅलेक्सी अपार्टमेंट या येथून निघालेले आहेत आणि क्राईम ब्रांचचे युनिट सुद्धा जे आहे ते सुद्धा या थोड्या वेळापूर्वी निघालेलं आहे। मात्र ज्या पद्धतीनं सलमान खानला धमकीचं पत्र आल्यानंतर मुंबई पोलिसांकडनं जी आहे ती सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। त्याच्या निवासस्थानी सुद्धा जी आहे ती अधिक सुरक्षा जी आहे ही वाढवण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर क्राईम युनिट जे आहे हे आता अधिक तपास वेगानं करताना आपल्याला पाहायला मिळते। अजिंक्य, बिलकुल, विशाल धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत। सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता वाढ केली जाणार असल्याचं दिसतं आहे आणि क्राईम ब्रांचचं पथक काही वेळापूर्वीच या सगळ्या सुरक्षेचा आढावा सुद्धा घेऊन गेलेला आहे। पुढची बातमी बघूया। पंजाबमधला गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेलं आहे। सचिन बिश्नोई गँगनं महाराष्ट्रातून 2 शार्प शूटर बोलावलेले होते, संतोष जाधव आणि महाकाल असं आरोपींचं नाव आहे। या दोघांकडून मुसेवालावर गोळीबार करण्यात आल्याचं समोर येत आहे। पंजाब पोलिसांनी ही नावं आता जाहीर केलेली आहेत। मंचरचा सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ रानिया बाणखेले याच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार आहे। पुणे ग्रामीण पोलीस संतोष जाधवच्या शोधात आहेत। हे दोघं सुद्धा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतले असल्याचं समोर आलेलं आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही बघून ही माहिती दिल्याचं समोर येत आहे। यानंतरच्या काही राजकीय बातम्या आता आपण बघूया।
राज्यसभा निवडणूक होणं दुर्दैवी असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतलेला होता, मात्र भाजपनं उमेदवार मागे घेतला नाही, त्यामुळं ही निवडणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. तसंच निर्दोष नेत्यांना जेलमध्ये टाकलंय, मलिक आणि देशमुख यांच्यावर अन्याय झालाय, या दोघांनाही मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. एकतर आमचे दोन नेते त्यांनी काही न केल्यामुळे नसतानाही आमच्यावर अन्याय आणि आमच्या नेत्यांवर अन्याय. दोन्ही नेत्यांना ज्या पद्धतीने अटक झाली आणि ज्या पद्धतीने त्यांना ज्या जितके महिने आत ठेवलेलं आहे, हा खरंच आमच्या दोन्ही नेत्यांवर हा अन्याय आहे. पण आमच्या कोर्टावर विश्वास आहे आणि आम्हाला आज न उद्या तिथून न्याय मिळेल याच्यावर माझा विश्वास आहे. पण त्या दोघांना मतदानाला संधी द्यावी ह्याच्यात माननीय भुजबळ साहेब स्वतः त्याचा फॉलोअप दुर्दैवी आहे, कारण महाविकास आघाडीच्या वतीने आमचे सगळेच नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटायला गेले होते आणि आम्ही त्यांच्याकडे उठून गेलो. म्हणजे आम्ही काय डायलॉग फोन असं केलं नाही. त्याच्यामुळे खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मी जाहीर आभार मानते की त्यांनी एवढा मोठा मनाचा म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवला आणि ते स्वतः त्यांना भाजपच्या नेत्यांना भेटायला गेले आणि विनंती केली की काहीतरी आपण सुवर्णमध्य काढूया. दुर्दैव आहे की अनेक वर्षानंतर महाराष्ट्रात ही गोष्ट होते आणि कुठल्याच राज्याच्या आणि चांगल्या राजकारणा सुसंस्कृत राजकारणाच्या हिताची नाही आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण गेल्या काही दिवसात सरकारसोबत असलेले अपक्ष आमदार हे निधी वाटपावरून नाराज होते. यावरूनच आता अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी गंभीर आरोप केलाय, मंत्र्यांकडे काम घेऊन गेलो की काही मंत्री आमदारांकडे टक्के मागतात असा आरोप त्यांनी केलाय. तसंच यामुळं काही अपक्ष आमदार सरकारविरोधात जाऊ शकतात असंही त्यांनी म्हटलंय. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. राज्यसभेची निवडणूक आहे, अत्यंत महत्त्वाची भूमिका अपक्ष आमदारांची राहणार आहे, काय भूमिका आहे एकंदरीत काय नाराजी आहे तुम्हा लोकांची? नाही, तुम्ही मला व्यक्तिशः माझ्या मतदारसंघाबद्दल अडचण नाही आहे आणि मी माझ्या मतदारसंघासाठी जी निधीची आवश्यकता आहे ते मी याने त्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या मदतीने मी घेत असतो. परंतु इतर आमदारांचा विषय होता तर त्या सर्व आमदार मी सिनियर असल्यामुळे माझे सर्व मित्र असल्यामुळे त्यांच्या सर्व व्यथा ते सर्व आमदार महाविकास आघाडी सोबत राहिले पाहिजे, त्यांच्यातले खतखत दूर झाली पाहिजे म्हणून तो विषय मी सरकारपुढे मांडला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची दखल घेतली आणि तो निर्णय त्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीची माझी अपेक्षा आहे. दुसरं की हे विधान निवडणुकीच्या तोंडावर हा विषय नाही आहे, कारण की आता तर राज्यसभेची निवडणूक आणि विधान परिषदेची निवडणूक महत्त्वाची आहे. तर त्या सर्व आमदारांच्या ज्या अडचणी आहेत ते मांडून मी त्यांना ते सर्व सरकारच्या सोबत राहिले पाहिजे म्हणून माझी धडपड आहे. पण नेमकं त्या आमदारांच्या मंत्र्यांसंदर्भात काय तक्रारी होते किंवा महाविकास आघाडी सरकार संदर्भात काय तक्रारी होते? मी पूर्वी सांगितलं की काही मंत्री हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, आमदाराला समजून घेतात, त्याला ताकद देतात, आमदाराला त्याच्या मतदारसंघाचे कामं करतात. परंतु काही मंत्री हे जरा खूप वेगळ्या तोऱ्यातच राहतात तर त्यांच्या संदर्भात आमची नाराजगी, निधी देताना आमदाराला विचारत नाही, मनमान्या पद्धतीने काम करतात आणि फार वाईट अनुभव त्या मंत्र्यांचे. आता आमची तर सरकारला मागणी राहणार आहे की जे मंत्री आमदारांना घेऊन चालत नाही, आमदारांशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही, त्यांच्या मतदारसंघांना न्याय देत नाही आणि फक्त पदाचा उपभोग करण्यासाठी ते बसले आहे, उपयोग करण्यासाठी बसले नाही आहे, तर अशा मंत्र्यांची हकालपट्टी सरकारने करावी अशा पद्धतीची आमची मागणी राहणार. काही आमदारांनी तुमच्याकडे तक्रार केली होती की काही मंत्री टक्केवारी मागतात कामासाठी, कसं आहे की या विषयावर मी मीडियापुढे आज बोलणार नाही. आता ही निवडणूक आहे, आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आणि माननीय संजय पवार यांना निश्चितपणे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, ते निवडून येतील आणि बाकी जे काही विषय असतील ते सध्या ते विषय निवडणुकीच्या तोंडावर बोलणं योग्य नाही, त्या विस्तारकेच्या नंतर त्या विषयावर मी भाष्य करेल. जयस्वाल यांच्या आरोपांमुळे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कसं काम करतंय याचा भांडाफोड झाल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे. ज्या निमित्तानं त्या ठिकाणी अनिल देशमुख आत आहेत, नवाब मलिक आत आहेत आणि आता तर सत्तेतलाच आमदार जर म्हणत असेल की टक्केवारी द्यावी लागते यावरून हे सरकार वसुली सरकार आहे, त्या ठिकाणी टक्क्यावर त्या ठिकाणी मलिदा गोळा करणारं सरकार आहे,
आणि त्यामुळे अपक्ष आमदारांच्या मनामध्ये असंतोष काय आहे तो त्यांनी प्रतिबिंबित केलाय आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सुद्धा या सरकारच्या विषयी वसुली सरकार म्हणून भावना आहे, त्यांच्याही मनामध्ये असंतोष आहे, त्याचं प्रतिनिधिक स्वरूप त्या ठिकाणी आशिष जयस्वालांच्या वक्तव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आले। टक्केवारी कोण घेतं हे जयस्वालांनी थेट सांगावं असं आव्हान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेलं आहे। त्यांनी नाव घेऊन टीका करावी ना सर, असं मोगमान बोलून उपयोग नाही ना, त्यांनी नाव घेऊन टीका करावी ना सर, असं मोगमान बोलून उपयोग नाही ना। मी आत गेले तर सोबत भाजपच्या तिघांना घेऊन जाईन असा धमकीवजा इशारा शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी दिलाय। मला घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांनी स्वतःच्या पक्षातल्या महिला सुरक्षित आहेत का हे आधी पाहावं असंही दीपाली सय्यद यांनी म्हटलंय। मी अशा धमक्यांना घाबरत नाही, मी आधीच म्हटलं की तुम्ही माझ्यावर कितीही केसेस करा किंवा काही करा, माझ्याबरोबर मी भाजपचे 3 नेत्यांना आत घेऊन जाईन त्या वक्तव्यावर मी ठाम आहे। किरीट सोमय्या, चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची मिसेस अमृता फडणवीस यांना घेऊन जाईन, कारण त्यांनी सुद्धा उद्धव साहेबांवर म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर अपशब्द काढले, त्यालाच उत्तर म्हणून मी PM बद्दल बोलले। दोन्ही जे आहे ते दोन्ही तेवढंच लेवलचं पद आहे आणि त्या दोन्हींनाही तेवढंच सन्मान मिळाला पाहिजे। पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असणार अशा चर्चा असताना आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय। 2024 मधून बारामतीतून लढण्यासाठी पक्षानं तिकीट द्यावं अशी विनंती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांच्या आरोपांवर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय। पदासाठी कुठलंही काम माझ्या आयुष्यात करत नाही, सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात एक बदल घडवण्यासाठी सेवाभावी काम मी करते, त्याच्यामुळे त्या पद ते त्याचा मी फारसा विचार करत नाही आणि मला खासदारकीत खूप रस आहे, त्याच्यामुळे मी 2024 साली महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे मला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात तिकीट द्यावं अशी विनम्र विनंती करणार। अर्थातच खूप गंभीर आरोप आहे, मला असं वाटतं, माझा विश्वास आहे की माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि बाळासाहेब थोरात जरूर त्याची नोंद घेऊन त्याच्यातून जे काय खरं आहे ते खरं पुढे येईल। भंडाऱ्यातल्या विटापूरमध्ये लाखो रुपये खर्च करून बांधलेला बंधारा निकृष्ट असल्याचं समोर आलेलं आहे। हा बंधारा बांधण्यासाठी तब्बल 20 ते 30 लाख रुपये इतका खर्च केला गेला होता, मात्र 2 महिन्यातच या बंधाऱ्याला भेगा पडलेल्या आहेत। बंधाऱ्याला भेगा पडल्यानं साठवून ठेवलेलं पाणी वाया जाऊ लागलंय। येत्या पावसाळ्यात हा बंधारा वाहून जाण्याची भीती व्यक्त होतीये, त्यामुळे हे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकून नवीन कंत्राट द्यावं अशी मागणी गावकर यांनी केलेली आहे। बंधाऱ्याचं बांधकाम झालेलं आहे आमच्या गावामध्ये, हे 3 बंधारे नवीन मंजूर झाले होते। आदिवासी एरिया आमचा 100% आदिवासी गाव आहे विठपूर गाव, तर या गावातील लोकांच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बंधाऱ्याचं बांधकाम करण्यात आलं, 3 बंधारे बांधण्यात आले, पण त्या बंधाऱ्यांचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की याच्यामध्ये प्युअर त्यांनी दगडाचा वापर केलेला, सिमेंट काँक्रीटचा यूज त्यांनी नाहीच्या बरोबर केलेला आहे, त्यामुळे जसं हे बंधारा जसं यांनी ते सेंटरिंग काढले तसेच हे बंधारे लिकेज व्हायला लागले आणि ते बंधारे लिकेज झाल्यामुळे याला मोठे मोठे होल पडले या बंधाऱ्याला, तर हा बंधारा काही टिकू शकत नाही आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचा काही हा राहिलेला नाही आहे। आदिवासी लोकांचा विश्वासघात केला असं माझे मत आहे की हा बंधाऱ्याचे काम एकदम निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे, सिमेंटचा एकदम गैरवापर केला आहे आणि सिमेंट ग्रेड प्रमाणे वापरलेले नाही, तरी संबंधित कर्मचारी जो आहेत लघुपाट बंधारा विभागाचे यांच्यावर संबंधित कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। माझ्याकडे ठेकेदार आले नाही, ज्यांनी जे ठेका घेतला होता म्हणजे काम घेतला तेच आले होते नरकंडेजी आणि त्यांनी मला पंचनामा सही घेतला आणि मग नंतर मागं घेतला, पण मी त्यांना म्हटले की हे येनुशी वाई का बात, त्यांनी म्हटलं नाही नाही म्हणलं येनुशी हे नाही होत, तर मग मी न सही मारली। हो बिलं निघाले म्हणून। तुमची फसवणूक झाली असं वाटते का तुम्हाला? आता बाबा तुम्ही म्हणत आता फसवणूक झाली ना, त्यांनी मला सांगितलंच नाही तर मी काय म्हणणार आहो। बीडमध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण झालंय, इथल्या 144 प्रकल्पांमध्ये केवळ 26% पाणीसाठा शिल्लक आहे।
जूनमध्ये चांगला पाऊस झाला तर पाणी पातळी वाढू शकते. परिणामी टँकरची गरज भासणार नाही, मात्र पाऊस लांबणीवर पडल्यास पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण होऊ शकतं. फेब्रुवारी ते मे या 4 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांमधल्या पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालं. अशात पाणी पातळी कमी होऊन ती 26% येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे आता बीडकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अमरावतीमध्ये सुद्धा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. 5व्या दिवशी पाणी न आल्यानं आता नागरिक संताप व्यक्त करतायत. नागरिकांवर आता अक्षरशः पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे. पाईपलाईन फुटल्यानं पाणी पुरवठा बंद असल्याचं समोर येत आहे. या पाईपलाईनसाठी जो काही एक प्रस्ताव ज्यांच्याकडे गेला आहे, त्यांनी या आमदार खासदारांनी जे काही लोक असतील त्याच्यामध्ये त्यांनी लवकरात लवकर याच्याकडे लक्ष केंद्रित करून हा पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा ही एक माझी त्यांना विनंती आहे. आणि पुढे सुद्धा याचा त्रास कोणाला होणार नाही याची जाणीव ठेवून थोडंसं काम जर चांगलं त्या पद्धतीनं केलं गेलं तर ही अडचण नेहमीसाठी आपली येणार नाही. पावसाळ्यात जर तुम्हाला गोवा किंवा कोकणात जायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण मुंबई गोवा महामार्गावरच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या भोसते घाट आणि परशुराम घाट सध्या धोकादायक बनलेले आहेत. परशुराम घाटाच्या दुरुस्तीचं काम अवघं 60% झाल्यानं पावसाळ्यात हा घाट पुन्हा कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गाची सुरक्षा राम भरोसे असल्याचं चित्र आहे. मुंबई गोवा महामार्गावरचे अत्यंत महत्वाचे दोन घाट भोसते घाट आणि परशुराम घाट, पण पावसाळ्यात या दोन्ही घाटांमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. कारण गेल्या वर्षी महामार्ग चौपदरीकरणावेळेला कोसळलेल्या परशुराम घाटाच्या दुरुस्तीचं काम अद्यापही अपूर्णच आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही केवळ 60% काम झालंय. त्यामुळे पावसाळ्यात या घाटात खोळंबा होण्याची शक्यता वर्तवली जाते. कोकणातल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबई पुणे कोल्हापूर इकडूनही फार मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्या पर्यटकांच्या वाहतुकीवरही या परशुराम घाटाच्या दुरावस्थेमुळे परिणाम होतो आहे. तेव्हा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं कमीत कमी दिवसात पाऊस सुरू होण्यापूर्वी या विषयाकडे बघावं आणि चांगली वाहतूक सुरू राहील यासाठी प्रयत्न करावेत. ज्या पद्धतीनं घाटाच्या वरच्या बाजूला म्हणजे परशुराम गावाच्या बाजूनं जिथं घाट कटिंग होतंय उत्खनन होतंय हे जर बघितलं तर अत्यंत गंभीर अशी परिस्थिती वाटते, भीती वाटते. या सगळ्या गोष्टीकरता मी वारंवार अधिकाऱ्यांशी चर्चा करतच असतो, परंतु अधिकाऱ्यांचे खास करून मला पुन्हा पुन्हा आग्रह की साहेब एकदा तुम्ही येऊन जागेवर पाहणी करावी. दुसरीकडे भोसते घाटातल्या दरडींचा धोकाही अद्याप कायम आहे. डोंगर कटाईमुळे गेल्या वर्षी या घाटात तब्बल 5 वेळेला भूस्खलन झालं होतं, पण अद्यापही या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात न आल्यानं ऐन पावसाळ्यात या दरडी कोसळून वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी कोकणात येतात. कोकणात येण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाट आणि परशुराम घाट हे दोन घाट अत्यंत महत्वाचे आहेत, पण धीम्या गतीच्या कामांमुळे सध्या हे दोन्ही घाट धोकादायक ठरण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनानं वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18, लोकमत, खेड. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातल्या वडदमधले ग्रामस्थ सध्या किडनीच्या आजारानं मरण यातना सोसतायत आणि याचं कारण ठरतंय फ्लोराईड मिश्रित क्षारयुक्त पाणी. विशेष म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत 40 जणांनी किडनीच्या आजारामुळे आपला जीवही गमावल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद विभागातलं हे वदड गाव. जवळपास 7,000 लोकसंख्येच्या या गावात शुद्ध पाण्याची प्रचंड वानवा आहे. गावातील विहिरीच्या पाण्यात फ्लोराईडचं प्रमाण जास्त आहे, पण पाण्याचा दुसरा स्त्रोतच नसल्यानं गावकऱ्यांना दुसरा पर्यायच नाही.
पण याच पाण्यामुळे गावकऱ्यांना किडनीचे आजार जडत असल्याचं हे चित्र आहे. किडनीचे आजार झाल्याचं लक्षात आल्यानंतर बहुतांश लोकांनी नांदेड आणि नागपूर गाठलं. मात्र आर्थिक स्थिती बेताची असल्यानं खर्च झेपला नाही. अशाच 35 ते 40 जणांनी आपला जीवही गमावल्याचं गावकरी सांगतात. आम्ही दवाखाना केला, 4 वर्ष डायलिसिस केले, 5व्या वर्षी किडनी ट्रान्सफॉर्म केली. मी डोनर आहे. डोनरच्या नंतर 2.5 वर्षाने एक्सपायर झाले ते, कारण की गोळी औषधला पैसे कमी पडले होते म्हणून. गावातले अजूनही अनेक जण किडनीच्या आजाराशी संघर्ष करतायत. गावातल्या बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती असल्यानं त्यांना उपचार घेणं परवडेनासं झालेलं आहे. त्यामुळे पुढचे उपचार करावे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय. पाण्याचा त्रास आहे. पाण्या 70% सारखं आहे, त्याच्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. इथं आरो चालू होता पहिले, ते बंद पडलं, तेव्हापासून अजून पेशंट वाढले आमचे. अनेकांनी जीव गमावल्यानंतर गावातल्या पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळेला पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण आढळून आलं. याबाबत सरपंचांनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर स्थानिक आमदार मनोहर नाईक यांनी गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी आरो सुद्धा बसवून दिला. पण काही दिवसातच आरो नादुरुस्त झाला, जो अजूनही दुरुस्तच झालेला नाही. आम्ही हेच ठरवलं होतं की बा आपण एवढी त्रास चालू आहे गावामध्ये किडनी प्रॉब्लेममध्ये, तर आपण सर्वात पहिले फिल्टर दुरुस्ती करण्यासाठी आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलता, तर त्यांनी फसवणूक केली आमची, 6 लाख घेतले आणि फरार झाला तो. या गावात किडनीच्या आजारानं 35 ते 40 लोकांचा मृत्यू झाला. या लोकांच्या म्हणण्यावर प्रशासनाचा विश्वासच नाही. News 18 लोकमतनं अधिकाऱ्यांना या ग्रामस्थांची समस्या लक्षात आणून दिल्यानंतर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं गेलं. किडनीच्या आजाराची कारणं शोधण्यासाठी आरोग्य विभागाचं पथक तयार करणार असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. मला या निमित्ताने सांगायचं आहे की सर्व नागरिकांनी एकतर जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे यांच्याकडूनच प्रिस्क्राईब केलेलं मेडिसिन हे मेडिकलमधून घ्यावं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अनधिकृत डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून कुठलाही उपचार त्यांनी करून घेऊ नये. सध्या तरी ज्यांची परिस्थिती बरी आहे ते विकतच पाणी पित आहेत, पण ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांना मात्र फ्लोराईड युक्त पाणी पिऊनच आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. त्यामुळे प्रशासनानं तात्काळ याचं गांभीर्य ओळखून मदत करण्याची गरज आहे. भास्कर मेहरे, News 18 लोकमत, यवतमाळ. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News 18 लोकमत.